नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहोत निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी उद्यासाठी कुठले लेवल्स इम्पॉर्टंट होणार आहे, तर व्हिडिओ खूप लहान आणि इम्पॉर्टंट होणार आहे, तर व्हिडिओ एंडपर्यंत वॉच करा। जसं की तुम्ही इथं पाहू शकता, एंजल वन ॲपमध्ये आपण लॉग इन केलेलं आहे। होममध्ये आल्यानंतर ना इन्स्टा ट्रेडचं फीचर जे दिसत आहे त्याच्यावरती आपल्याला टॅप करायचं। जसं आपण त्याच्यावरती टॅप करू, आपल्यासमोर जे आहे निफ्टीचा 15 मिनिट टाइम फ्रेमचा चार्ट ओपन झालेला आहे। मित्रांनो, निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आजच्या दिवशी आपल्याला जे आहे खूप छान फॉल बघायला मिळाला। जसं तुम्ही चार्टवरती बघत आहात, आपल्याला मॉर्निंगमध्ये जे आहे गॅपअप ओपनिंग बघायला मिळाली। गॅपअप ओपनिंग जी होती एक रेझिस्टन्स लेवल होता 19,480 पासून 19,520 जी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं। ओव्हरनाईटमध्येच हा रेझिस्टन्स लेवल ब्रेकआउट आपल्याला, ब्रेकआउट झाल्यानंतर थोडंफार तेजी पण बघायला मिळाली, पण नंतर ना कंटिन्युअसली याच्यामध्ये आपल्याला फॉल बघायला मिळालेला आहे। तर मित्रांनो, सध्यासाठी तर हा एक खूप इम्पॉर्टंट सपोर्ट झोनवरती येऊन आपल्याला जे आहे क्लोजिंग दिलेली आहे 19,365 पासून 19,380 एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन असणार आहे। कारण की निफ्टी ह्याच्यादी पण इथं सपोर्ट घेऊन साईडला आपल्याला बाउन्स करताना दिसत आहे। जर इन केस इथं जे आहे एक छोटं सपोर्ट असेल ते जर उद्याच्याला ब्रेक खालच्या साईडला दिला, तर मग इथून आपल्याला कंटिन्युअल फॉल पण बघायला मिळू शकतो 19,250 पासून 19,300 चे एक नेक्स्ट इम्पॉर्टंट सपोर्ट झोन होणार आहे। तर मित्रांनो, हे तर झालं निफ्टीचं, आता आपण डिस्कस करूया बँक निफ्टीबद्दल। ह्याच्यावरती आपल्याला टॅप करायचं, जसे आपण ज्यावरती टॅप करू आपल्यासमोर जे आहे बँक निफ्टीचा 15 मिनिट टाइम फ्रेममध्ये चार्ट ओपन झालेला आहे। बँक निफ्टीमध्ये पण गॅपअप ओपनिंग झाली होती, गॅपअप ओपनिंगनंतर कंटिन्युअसली आपल्याला फॉल बघायला मिळाला। आता बघा मित्रांनो, ह्याच्यामध्ये एक सपोर्ट झोन आहे 44,300 पासून 44,400 आता एक्झॅक्टली नियर अबाउट सपोर्ट झोनच्या आसपास येऊनच आपल्याला बँक निफ्टीमध्ये क्लोजिंग बघायला मिळाली आहे। जर इन केस इथं सपोर्ट लावून वर साईडला आपल्याला ह्याच्यामध्ये तेजी पण बघायला मिळू शकते, आणि जर इथं जर सपोर्ट झोन ब्रेक झाला खालच्या साईडला तर आपल्याला ह्याच्यामध्ये कंटिन्युअसली फॉल पण बघायला मिळू शकतो। नेक्स्ट सपोर्ट झोन ह्याच्यामध्ये निघून येतो ऑलमोस्ट 43,600 पासून 43,800। तर मित्रांनो, निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी एक खूप इम्पॉर्टंट सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेवल आहेत। जर तुम्ही अजूनपर्यंत चार्टवरती ड्रॉ नाही केला असाल तर ड्रॉ करून घ्या। मित्रांनो, तुम्ही जे आहे इन्स्टा ट्रेड फीचरचा यूज करून डायरेक्टली इथूनच बाय कॉल आणि बाय पुट पण करू शकता। आपल्याला बाय कॉल करायचं असेल तर आपण ह्याच्यावरती टॅप करू। जसंही आपण ह्याच्यावरती टॅप केल्यानंतर ना आपल्यासमोर जे आहे इथं कंटिन्यू दिसेल, कंटिन्यूच्या ऑप्शन्सवरती आपल्याला जे आहे टच करायचं आहे। जसंही आपण कंटिन्यू करू आपल्यासमोर जे आहे ह्या प्रकारे इंटरफेस ओपन होऊन जाईल। जर तुम्ही कॉलला बाय करून होल्ड करणार असाल तर कॅरी फॉरवर्डमध्ये करणार, आणि जर सेम डे बाय सेम डे सेल करायचं असेल तर इंट्रा डेमध्ये करायचं। लॉट साईजचं जर आपण इथं बघितलं तर बँक निफ्टीचं 25 असतं, तर आपण इथं 1 एंटर करू। आणि खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता इथं लिमिट आणि मार्केटचं ऑप्शन दिलेलं आहे। लिमिट म्हणजे तुम्ही आपल्या मनपसंत प्राईसवरती ह्याला बाय करू शकता। जसं की ह्याचा प्राईस चाललेला आहे 110 रुपये, जर तुम्हाला बाय करायचं आहे 105 रुपयेवरती तर तुम्ही इथं एंटर करा। जेव्हा पण ह्याची प्राईस इकडे येईल तुमचं ऑर्डर जे आहे एक्झिक्यूट होऊन जाईल। आता मार्केट रेट काय असतं, मार्केट रेट म्हणजे जे पण ह्याची करंट प्राईस चाललेली असते त्याच रेटवरती तुमचं ऑर्डर जे आहे एक्झिक्यूट होऊन जाईल। तर मित्रांनो, हे लेवल्स हे जे आहे खूप इम्पॉर्टंट आहे। तर इथं नंतर ना आपण बायवरती टच करायचं, बायवरती टच केल्यानंतर ना कन्फर्म येईल, कन्फर्मवर टच केल्यानंतर ना आपला ऑर्डर जे आहे सक्सेसफुली एक्झिक्यूट होऊन जाईल। मित्रांनो, हे व्हिडिओ जे बनवलं आहे फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलं आहे। जेव्हा पण तुम्ही कुठल्या पण स्टॉकमध्ये फ्युचर ऑप्शन्समध्ये एंट्री प्लॅन करत असाल तर आपल्या फायनान्शियल ॲडवायझरसोबत कन्सल्ट करूनच त्यामध्ये एंट्री प्लॅन करा। आणि अजूनपर्यंत तुम्ही एंजल वनमध्ये डीमॅट अकाउंट ओपन नाही केला असाल तर लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकचा यूज करून तुम्ही फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट पण ओपन करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।